परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. संदीपदादा कोतकर युवा मंचच्या वतीनं माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं केडगाव नगर पुणे रोड या ठिकाणी 23 जानेवारीला चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाप्रसंगी गायक चेतन लोखंडे आणि अक्षता सावंत यांनी गीत सादर केले, तर हिमांगी कवी आणि कमलाकर सातपुते यांनी अनेक विनोदी कला सादर केल्या आणि नगरकरांचं मनोरंजन केलंय. अभिनेते कुशल बद्रिके, सागर कारंडे, अभिनेत्री हिमांगी कवी, कमलाकर सातपुते, गायिका अक्षदा सावंत, गायक चेतन लोखंडे, लावणी कलाकार जुही शेरकर यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन भक्तिगीतं, हास्यकल्लोळ, लावणी नृत्य यांसह अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर करत केडगावकरांचं मनोरंजन केलंय. यावेळी माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं खास गायक चेतन लोखंडे यांनी केडगावचा राजा माझा संदीपदादा कोतकर हे नवीन मराठी गाणं सादर करून त्यांना वाढदिवसानिमित्तानं अनोख्या शुभेच्छा दिल्या. या गाण्यावर केडगावकरांनी एकच जल्लोषकर ठेका धरला. आता कोतकर साहेबांचं केडगावचं नातं जर सांगायचं जर म्हणलं तर मला असं वाटतं की कुटुंब म्हणूनच त्यांचं नातं मला असं वाटतं पहिला अनेक वर्षापासून मिळण्याचं काम केलं. आणि कोतकर साहेबाचं जर सांगायचं म्हणलं तर ते काळात सांस्कृतिक पण नव्याने उपक्रम नाही, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये जर सांगायचं म्हणलं त्यांना वेगळी आगळी मला स्वतः वेगळी आवड होती आणि प्रत्येक वेळाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवण्याचं काम ते सातत्याने करण्याचं काम करीत होतो. ज्या गोरगरिबाला सर्वसामान्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असते, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते, तिथी मला स्वतः भानुदाची कोतकर साहेब मला स्वतः राबवण्याचं काम करत होते आणि तेच काम मला स्वतः त्यांचा आदर्श घेऊन संदीपदादांनी मला स्वतः त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचं काम केलं. केडगाव पुरतं जर सांगायचं म्हणलं तर केडगावचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक पाण्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटेल का नाही असा प्रश्न प्रत्येक केडगावच्या मनामध्ये आमच्या महिला भगिनींमध्ये होता. परंतु कोतकर साहेबांनी पुढाकार घेतला, संदीपदादाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न मला स्वतः त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला. हे तर सामाजिक काम केलंच केलं, परंतु पंढरीच्या पांडुरंगाला जे काय आपण पाहतो का नेहमी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून दिंड्या जातात, ते केडगावची आदर्श दिंडी म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला सातत्याने अनेक वर्षापासून पाठवण्याचं काम करत होते आणि मग त्या दिंडीला राहण्यासाठी कुठंतरी भव्य दिव्य एक धर्मशाळा असावं म्हणून पुढाकार घेतला आणि एक भव्य दिव्य धर्मशाळा आपल्या भक्तगणाला भाविकगणाला मला स्वतः उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केला. संदीपदादा ज्या कार्यकाळामध्ये महापौर होते आजही मला असं वाटतं नगरकर नगर शहर त्यांच्या कार्याच्या बाबतीत आजही मला असं वाटतं त्याचं प्रत्येक वेळेला नाव घेण्याचं काम करण्याचं काम करत होते. ते केवळ भानुदाजी कोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली संदीपदादाने आपल्या थोड्या काळामध्ये वेगळा आगळा विकासाचा ठसा उमटण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला आणि मग कोतकर साहेबांनी बाजार समिती असन, नगर तालुक्याचा आगळे अनेक वेगवेगळा विकासाचा प्रश्न असन, असे अनेक प्रश्न मला असं वाटतं का त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला. आणि केडगावच्या बद्दल जसं आता सचिननी उल्लेख केला सांगितलं, त्यांचं एवढं कौटुंबिक नातं असल्यामुळं त्यांनी माहिती का त्या नात्यापासून ते काही बाजूला जाऊ शकत नाही. मग कुठं तरी आता कोतकर साहेबांनी जो आपल्या पूर्वीच्या काळाचे जे काही उपक्रम सुरू केले ते उपक्रम मला स्वतः कायमस्वरूपी चालावा होत राहावा हे कोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सांगण्यावरून आजचा चाला हवा येऊ द्या हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राबवण्याचं काम केलं आणि आपल्या केडगावकरालाच नाही तर नगर शहराला, नगर तालुक्याला मला असं वाटतं ह्या पाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कोतकर कुटुंबियाला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम करतो. केडगावमध्ये एक वेगळा उपक्रम
हा राबवला गेला पाहिजे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठलं ना कुठलं औचित्य साधून हे सातत्याने सगळे मंडळी करत असतात. पण कुठंतरी एक वाढदिवसाच्या निमित्ताने देखील कुठंतरी एक वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम हा सर्व ग्रामस्थांना झाला पाहिजे म्हणून एक चांगला कार्यक्रम असं त्यांनी खरंतर पुढाकार घेऊन आज आयोजित केला आहे. खरं तर प्रत्येकाचे वाढदिवस साजरे होत असताना वेगवेगळे उपक्रम विशेषतः सामाजिक कामाच्या बाबतीमध्ये अनेक मंडळी करत असतात पण त्याच्यामध्ये देखील आज संधीदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील हा एक वेगळा कार्यक्रम खरं तर त्यांनी लोकांच्या मनोरंजनाकरता आज खरं तर आयोजित केला आहे. ऋषित केडगावकर त्याचा एक चांगल्या प्रकारे आज याच्यामध्ये सर्व सहभागी होऊन सहभाग नोंदून आज त्याचा आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत आणि हाचा सहभाग म्हणजे खरं तर वाढदिवसामध्ये आपला सहभाग आहे. हा त्याच्या मागच्या शुभेच्छांमध्ये आपला सहभाग आहे. खरं तर या उपस्थितीच्या माध्यमातून आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा आज आपण देत आहोत. खरं तर त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते सुपरिचित आहेत आणि निश्चित आपल्याला सदैव राहतील की ज्यांनी एक वेगळं काम या केडगाव उपनगरामध्ये विशेषतः खरं तर त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळामध्ये निश्चित रूपाने केलं होतं. एक वेगळा ठसा कामाच्या बाबतीमधला त्यांचा या केडगाव उपनगरामध्ये आपल्याला आजही प्रत्येक केडगावमधल्या मंडळींना हा खरं तर आठवतो आणि म्हणून कुठतरी त्या माध्यमातून एक वेगळं उपनगर हे त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळामध्ये उदय झालं आणि त्याच माध्यमातून ही सगळी माणसं असतील युवक मंडळी असतील त्यांची जोडली गेली आणि म्हणून आज देखील ते जरी आपल्यामध्ये या ठिकाणी जरी नसले तरी आज कुठतरी चांगल्या प्रकारे सर्वच मंडळी एकत्र येऊन विकासाबरोबर असेल कुठलेही सामाजिक उपक्रम असतील मागच्या वर्षी देखील अनेक मंडळींनी वाढदिवसाचं औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम आध्यात्मिक उपक्रम असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील मागच्या वेळच्या एक मोठा शिबिरात देखील कार्यक्रम हा आयोजित केला होता आपण असे उपक्रम हे दरवर्षी चालूच असतात पण त्याचबरोबर एक मोठा भव्य दिवस असा एक दिमाखदार सोहळा की कुठंतरी मनोरंगाच्या दृष्टिकोनातून हा खरं तर त्यांनी आज आयोजित केला. जसं आंधळे साहेबांनी सांगितलं की 2011-12 पासून हा सगळा उपक्रम बंद पडला होता. हा 2012 पासून सगळा उपक्रम बंद पडला. या उपक्रमाचं कारण असं की मधल्या काही कालखंडात अडचणीच्या असल्यामुळे तो आपण पुढे कार्यक्रम करू शकलो नाही व 2 वर्षापासून आता हळूहळू आपण जे काही कार्यक्रम घ्यायचं काम चालू केले याच्या मागचं असं असं आहे की हा काही कुठला का कार्यक्रम राजकीय नसून हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही केडगावकरांच्या वतीने राबवत आहोत. ह्या सामाजिक उपक्रम करत असताना आम्हाला जसं आंधळे साहेबांनी सांगितलं दिवाळी पहाट व नवरात्रीचा कार्यक्रम असेल गणपतीचा कार्यक्रम असेल ह्या सर्व कार्यक्रमाला आम्ही बऱ्यापैकी संदीप दादा कोटकर युवा मंच व केडगाव ग्रामस्थ हे सर्व मिळून सहकार्य करून हा उपक्रम चालवतो व इथून पुढेही आम्ही कुठल्याही ह्या कार्यक्रमात खंड पडून देणार नाही व इथून पुढे जसं कोटकर साहेबांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी एक नंबरचं काम करा. राजकारण असेल हॉटेल व्यवसाय असेल आता सामाजिक उपक्रम असतील या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम करायचं आम्ही प्रयत्न करतोय आणि ह्या जसं व्यवसायात सुद्धा आता आम्ही चांगल्या प्रकारे साहेब व्यवसायात सुद्धा आम्ही सेटल हॉटेल धंद्यात असेल व बाकीचं उद्योग तसं आता राजकारण सोडून या सामाजिक कार्यक्रम सुद्धा आम्ही आता लक्ष देऊन सगळे सामाजिक उपक्रम आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो कारण की असं वाटलं होतं की कुठले काही सामाजिक कार्यक्रम घ्यायची गरज नाही पण केडगावच्या जनतेशी व आमच्या कोतकर परिवाराशी जी काय नाळ जुळली आहे हे तोडणं काय आम्हाला शक्य होत नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं काम करतोय. आज इथे संदीप दादा यांच्या वाढदिवसानिमित्त खरं इथे येणं झालं आणि मी पूर्ण विखे पाटील परिवाराने पूर्ण नगरच्या लोकांकडनं संदीप दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर 1-1.5 महिन्यापासून आपला साखर वाटपेचा आणि विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे आणि दररोज घरी यायला मला 9 वाजतात 6 एंडिंग असतं पण 9 होतातच पण आज जेव्हा कळालं की चला हवाई उद्याचा कार्यक्रम आहे मी 4-14 सभा घेतल्या आणि इतक्या पटपट घेतल्या आहेत कारण मला ह्या कार्यक्रमासाठी पोहोचायचं होतं कारण चला हवाई उद्याच्या टीमनी इतकं प्रत्येकाच्या मनामध्ये जागा बनवलेली आहे त्यांचे सगळे प्रोग्राम इतके सुंदर असतात नक्कीच आजचाही प्रोग्राम खरंच खूप सुंदर आहे. मी जास्त काही बोलणार नाही
फक्त एवढंच म्हणेल की मला संदीप दादा आणि सचिन दादाने इथे आमंत्रित केलं, त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. माजी महापौर संदीप दादा कोतकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केडगावकरांशी संवाद साधला. यावेळी नगरकर काहीसे भावुक झाले. संदीप दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत संदीप दादा कोतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, धनश्री विखे, सुरेखा भानुदास कोतकर, माजी महापौर सुवर्णा कोतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप, अक्षय कर्डिले, उद्योजक सचिन आबा कोतकर, जालिंदर कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेविका लताताई शेळके, संचालक बापू सातपुते, संदीप दादा युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, इंजिनियर प्रसाद आंधळे, सुनील कोतकर, सुनील मामा कोतकर, माजी नगरसेविका सविता कराळे, संचालिका शकुंतला पवार, बच्चन कोतकर, गणेश सातपुते यांसह केडगावचे ग्रामस्थ आणि रसिक प्रेक्षक तसेच संदीप दादा युवा मंचचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.